नमस्कार, मी हर्षा। हर्षा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत अगदी मार्केट स्टाईल मँगो पिस्ता कुल्फी आणि आईस्क्रीम एकाच मिश्रणापासून कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहे। आणि अगदी घरी उपलब्ध साहित्यामध्ये आपण ही कुल्फी बनवणार आहोत। लहान मुलं देखील ही कुल्फी खूप आवडीने खातील आणि मला खात्री आहे की तुम्हाला देखील माझी रेसिपी नक्की आवडेल। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। मँगो पिस्ता कुल्फी बनवण्यासाठी इथे मी पिकलेला आंबा घेतलेला आहे। हा आंबा गोड आहे आणि याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता या आंब्याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि चाकूने या आंब्याचा एक भाग कट करून घ्यायचा आहे। इथे मी आंब्याचा एक भाग कट करून घेतलेला आहे। आता या कट केलेल्या भागाचे आपल्याला आडवी आणि उभे असे काप करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आंबा कट केल्यामुळे सहज तो बाहेर निघतो आणि याचे छान काप पाडले जातात। एका बाउलमध्ये हे काप आपण काढून घेऊयात। या पद्धतीने मी इथे सगळा आंबा छान कट करून घेतलेला आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कट केलेला आंबा घालायचा आहे। चिमूटभर मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे या कुल्फीला खूप छान असा फ्लेवर येतो, छान चव येते। आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। इथे मी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण दुसरं साहित्य घालूयात। इथे मी एक कप भरून घरची दुधावरची साय घेतलेली आहे। तुम्ही सायाऐवजी इथे अमूलची फ्रेश क्रीम किंवा कुठल्याही ब्रँडची फ्रेश क्रीम घालू शकता। इथे मी दुधावरची घरची सायच घातलेली आहे। 3 चमचे यामध्ये कंडेन्स मिल्क घालायचं आहे। तुमचा आंबा किती गोड आहे यावर कंडेन्स मिल्कचं प्रमाण ठरवायचं आहे। इथे मी 3 चमचे कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे। 2 चमचे मिल्क पावडर घालायचे। मिल्क पावडरमुळे आईस्क्रीमला आणि कुल्फीला खूप छान असं कोटिंग येतं। 1/2 चमचा व्हॅनिलाचं इसेन्स घालायचं आहे। तुमच्याकडे जर इसेन्स नसेल तर तुम्ही इथे वेलचीपूड देखील घालू शकता। आणि मिक्सरला मी छान फिरवून घेतलेलं आहे। मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी बघू शकता। अगदी छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। आता इथे मी कुल्फीचा मोल्ड घेतलेला आहे। यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेणार आहोत। तुमच्याकडे या पद्धतीचा कुल्फीचा मोल्ड नसेल तर तुम्ही घरचा छोटा स्टीलचा ग्लास किंवा चहाचे जे प्लास्टिकचे कप मिळतात त्यामध्ये देखील ही कुल्फी सेट करून घेऊ शकता। त्यामध्ये देखील कुल्फी छान सेट होते। कुल्फीचं मिश्रण ओतल्यानंतर या मोल्डला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, त्यामुळे यामध्ये जे काही बबल्स असतील ते निघून जातील। या माझ्या मोल्डला झाकण आहे, त्यामुळे मी याला झाकण लावून घेत आहे। तुमच्या मोल्डला जर झाकण नसेल तर तुम्ही त्यावर प्लास्टिकची पिशवी किंवा सिल्वर फॉईल पेपर लावून घेऊ शकता, त्यामुळे यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार होणार नाहीत। इथे मी दुसऱ्या मोल्डमध्ये देखील मिश्रण ओतून घेत आहे। इथे आपलं आईस्क्रीमचं मिश्रण हे छान मऊ असं तयार झालेलं आहे। याचं टेक्स्चर छान क्रीमी असं आलेलं आहे। मी दुसऱ्या मोल्डमध्ये देखील हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे। त्याला देखील टॅप करायचं आहे आणि त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे। हे झाकण गच्च आहे, त्यामुळे इथे यामध्ये कुठलेही आईस क्रिस्टल्स तयार होणार नाहीत। आता आपण आईस्क्रीमसाठी एक कंटेनर घेतलेला आहे, एक प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये मिश्रण ओतून घ्यायचं आहे। आईस्क्रीम सेट करण्यासाठी गच्च झाकणाचा डब्बाच वापरायचा आहे, नाहीतर त्यावर आईस क्रिस्टल्स तयार होतील। याचं झाकण लावून घ्यायचं आहे। या डब्याचं झाकण छान गच्च आहे, त्यामुळे यावर कुठलेही आईस क्रिस्टल्स तयार होणार नाहीत। दोन्ही कुल्फीची मोल्ड आणि हा आईस्क्रीमचा डब्बा तुम्ही 7 ते 8 तास फ्रीजरमध्ये ठेवून सेट करून घेऊ शकता किंवा रात्रभर देखील याला सेट करून घेऊ शकता। इथे मी दोन्ही कुल्फीचे मोल्ड आणि आईस्क्रीमचा डब्बा मी फ्रीजरमध्ये ठेवून याला रात्रभर सेट करून घेणार आहे। मी रात्रभर कुल्फी आणि आईस्क्रीम छान सेट करून घेतलेली आहे। रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये कुल्फीचे मोल्ड बुडवून घ्यायचे आहेत, ज्यामुळे आपली कुल्फी सहज बाहेर निघेल। इथे मी एक आईस्टिक घेतलेली आहे, ती या कुल्फीमध्ये घालायची आहे। सहज आत जात आहे। आणि एक डिश घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला ही कुल्फी काढून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने कुल्फीला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे कुल्फी आपली सहज बाहेर येईल। इथे कुल्फी छान सहज बाहेर आलेली आहे। तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, छान आपली क्रीमी टेक्स्चर असलेली कुल्फी तयार झालेली आहे। कोणी विश्वासही ठेवणार नाही की आपण ही कुल्फी घरी तयार केलेली आहे। अगदी मार्केट स्टाईल आपली ही मँगो कुल्फी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी अगदी मार्केट स्टाईल मँगो पिस्ता कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हर्ष रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। या कुल्फीवर मी थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत। अगदी मार्केट स्टाईल आपली मँगो पिस्ता कुल्फी तयार झालेली आहे। अगदी छान मार्केट स्टाईल क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। आणि ज्या कंटेनरमध्ये आपण आईस्क्रीम सेट करायला ठेवलेली होती ती आईस्क्रीम देखील आपली छान सेट झालेली आहे। ते मी एका बाउलमध्ये सर्व्ह करून घेत आहे।
अगदी आईस्क्रीमचं टेक्स्चर देखील छान असं क्रीमी आलेलं आहे आणि अगदी मार्केट स्टाईल आपली आईस्क्रीम देखील तयार झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत रहा हर्षा रेसिपी. धन्यवाद.